तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि जी के गुरुजी चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणखी भी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सन 2022 तलाठी भरतीला मान्यता भेटलेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण वैकन्सी 1012 आहेत आणि त्याची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे कधीही पडू शकते, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची तयारी असणे गरजेचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे खूप आवश्यक आहे। वयोमर्यादा, पेपरचा पॅटर्न आणि शैक्षणिक अर्हता हे तीनही गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, तेव्हा तुमची तयारी पूर्णपणे होऊ शकते। त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्त्वाचं नवीन विद्यार्थ्यांनी 100% बघा आणि जुन्या विद्यार्थ्यांनी बघा, कारण की तुम्हाला याच्यातून खूप काही फायदा होऊ शकतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा म्हणजे पॅटर्न काय असतो आपला क्वेश्चन पेपरचा, तर बघा पदाचे नाव तलाठी आणि बघा विद्यार्थी मित्रांनो चार सब्जेक्ट आहेत, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणितीय। ही नॉर्मल गोष्ट सगळ्यांना माहीत असते की चारच विषय आहेत, पर विषयावर 25 क्वेश्चन आहेत आणि ते एक क्वेश्चन 2 मार्काला आहे। टोटल गुण विद्यार्थी मित्रांनो 200 पैकी मेरिट लागतं आणि पेपरमध्ये 100 क्वेश्चन असतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथून स्टार्ट होतं की सर्वात महत्त्वाचं काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करा आणि जेवढेही तुमचे मित्र आहेत जे अभ्यास करतात थोडेफार हुशार आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, नक्कीच त्यांना याचा फायदा होईल। तर सर्वात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम बघा, विषयानुसार मी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये कुठले कुठले पॉईंट आहेत त्याचाच अभ्यास करा, नाहीतर कसं मराठी विषय सगळ्याला माहीत असतो पण अभ्यास कुठला करायचा हे सर्वात महत्त्वाचं राहतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट सब्जेक्ट घेऊ आपण मराठी। मराठीमध्ये बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, मनी, वाक्यप्रचाराचे अर्थ व उपयोग आणि शब्दसमूहाबद्दल 1 शब्द। तर बघा विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये एवढे टॉपिक आहेत, हे टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचे, तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटून जातील। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट सब्जेक्ट बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश। इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 12 टॉपिक आहेत की ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात। तर बघूया कोणते कोणते टॉपिक आहेत, वॅकॅबलरी सिमॉन्स, अँटॉम्स, प्रोवर्ब्स, टेन्स अँड काइंड ऑफ टेन्स, क्वेश्चन टॅक्स, यूज प्रॉपर फ्रॉम द वर्ब, स्पॉट द इरर, वेरबल एक मिनिट, वेरबल कॉम्प्रेशन, पॅसेज इट इज, स्पेलिंग, सेंटेन्स स्ट्रक्चर, ऑन वर्ल्ड, सबस्टिट्यूशन आणि शेवटचा राहिला फ्रेजेस। तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट असतात की त्याच्यावर इंग्लिशवर क्वेश्चन असतात, सर्वांचा हाच वीकनेस पॉईंट आहे आणि याच्यावरच मेरिट लागतं। काही काही विद्यार्थ्यांचं परफेक्ट असतं, ज्यांचं नाही आहे त्यांना हे महत्त्वाचं आहे, त्यांनी याचा अभ्यास करा आणि तुमचा विषय परफेक्ट करून घ्या। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी। चालू घडामोडी बघा सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा व मनोरंजन या 5 पॉईंटवर विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचे क्वेश्चन असतात, ते बी परफेक्ट करून घ्या। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज, महाराष्ट्र व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रासायनिक शास्त्र, जीवनशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, एवढं येतं विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान। तुम्हाला याचा अभ्यास करायला आहे, तुमचे आउट ऑफ मार्क फिक्स होऊन जातील। नेक्स्ट बघा बुद्धिमत्ता, अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष आणि वेन आकृती हे टॉपिक असतात बुद्धिमत्तामध्ये, त्याचा बी तुम्ही अभ्यास करून घ्या। आणि शेवटचा पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो अंकगणित, गणितामध्ये बघा गणित, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळकाम, वेग, संबंधी उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाचा परिणाम व घड्याळ हे टॉपिक असतात विद्यार्थी मित्रांनो। आणि हा पेपर पूर्ण 100 मार्काचा असतो। आणि तुम्हाला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा, वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 असते आणि याची शैक्षणिक अर्हता जी आहे ते ग्रॅज्युएट। विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही यातून तुम्हाला ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचा कम्प्लीट पाहिजे, TY कम्प्लीट पाहिजे, तेव्हा तुम्ही क्वालिफाय होतात परीक्षा देण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो ही इम्पॉर्टंट माहिती आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। मला आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबद्दल, तलाठी भरती, MPSC सर्व
भरतीबद्दल सर्व डिटेल अपडेट IMP नोट्स वगैरे आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.